अतिशय धक्कादायक बातमी समोर येते. उल्हासनगर मध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करण्यात आलाय. रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर हातोड्याचा धाक दाखवत मुलीला निर्जनस्थळी नेण्यात आलं. पोलिसांनी या घटनेच्या संदर्भातील आरोपीला अटक केलेली आहे. शिर्डीला आईला भेटून परतणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन तरुणीला उल्हासनगर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर धाक दाखवत तिच्यावरती रेल्वे स्थानकाच्या लगत असलेल्या निर्जनस्थळी नेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या संदर्भात कल्याण रेल्वे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. अतिशय धक्कादायक असा प्रकार आहे. तर यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी किशोर पगारे. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किशोर, महाराष्ट्रामध्ये अत्याचाराच्या घटना या सातत्यानं वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. उल्हासनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेच्या संदर्भात अधिक माहिती काय आहे? नक्की शुभम, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या घटना घडत आहेत त्यामुळे अवघं राज्य हे जे हडबडून गेलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कल्याणला काल एक 14 वर्षीय मुलगी ज्यावेळेस शिर्डीहून तिच्या आईला भेटून परतत होती त्यावेळेस ती बसने आली आणि त्यानंतर ती पुन्हा उल्हासनगरला आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वेने जात असताना तिला हातोड्याचा धाक दाखवत आणि तिला घाबरवून तीक्ष्ण हातारण्याचा धाक दाखवून तिच्या मित्रांना पळवून लावलं तर तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. त्यामुळे पोक्सो अंतर्गत आता कारवाई झालेली आहे. मात्र जो गायकवाड नावाचा जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. रेल्वे पोलीस आता यावर कशा प्रकारची कारवाई करतात ते पाहावं लागेल. किशोर, पीडितेची प्रकृती कशी आहे आणि पोलिसांनी या संदर्भात पुढील कारवाई काय केली आहे? पीडितेची जी परिस्थिती आहे ती गंभीर आहे. कारण की ती अल्पवयीन आहे त्यामुळे ज्या पद्धतीने हा जो अत्याचार करण्यात आलेला आहे तो निंदनीय आहे आणि त्यामुळे सगळ्या स्तरावरून आता त्याच्यावर ही चर्चा केली जाते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ज्या घटना घडतात या अंतर्गत कुठेतरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसतोय. शुभम, ठीक आहे. किशोर, महत्वाची माहिती या धक्कादायक बातमीच्या संदर्भात तुम्ही पोहोचवलेली आहे. तुर्तास धन्यवाद. तर उल्हासनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उल्हासनगरमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करण्यात आलाय. रेल्वे स्थानकाच्या जवळील पादचारी पुलावर हातोड्याचा धाक दाखवत या मुलीला निर्जनस्थळी नेण्यात आलं. यासंदर्भात आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. तर धक्कादायक बातमी महाराष्ट्राला सातत्यानं ह्या बातम्या हादरवून सोडतायत. साकीनाक्यामध्ये धक्कादायक बातमी समोर आलेली होती. त्याच्यानंतर अमरावतीमध्येही धक्कादायक प्रकार घडलेला होता. अत्याचाराची घटना घडलेली होती आणि त्यानंतर आता उल्हासनगरमध्येही असाच धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये कुठेतरी निर्माण झालाय असाच आता पाहायला मिळत आहे. शिर्डीला आईला भेटून परतणाऱ्या या 14 वर्षीय अल्पवयीन तरुणीला उल्हासनगर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर धाक दाखवत रेल्वे स्थानकाच्या लगत असलेल्या निर्जनस्थळी नेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.